चार भिंतींच्या आतमध्ये राहून इतरत्र काय अवस्था याबद्दल अनभिज्ञ राहतात. शेतकऱ्यांची अवस्था पाहिली की जीव पिळवटून जातो. यासाठीच नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे अशी भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. प्रकाश ढोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार यावर्षी नाना पाटेकर यांना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारणी माझे चांगले मित्र आहेत, पण मी कधी त्यांच्याकडे हात पसरला नाही. जर हात पसरला असता तर माझी मैत्री संपुष्टात आली असती. सद्यस्थितीला नाम फाउंडेशनकडे 29 कोटी रुपये जमा झाले. प्रश्न विचारा, गप्प राहू नका. प्रश्न विचारायचं बापटाने, प्रश्न विचारायचं, पण आपण करणं थांबवायचं नाही. मला सगळ्यात गंमत, मला जीन्स आणि सफेद शर्ट फार छान आवडायचा अतिशय. आता असं होतं की गावागावात गेल्यानंतर त्या कपड्यामध्ये दिलं तर नाही चालणार. माझे कपडे त्यांच्यापेक्षा जास्त सुरकुतलेले पाहिजे. माझ्याही कपड्यांना त्यांच्यासारखा घामाचा वास यायला पाहिजे. शेतकऱ्यांना मला आधार द्यायचा आहे, त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, कारण शेतकरी जगला तर आपण जगू अशी भावना नानांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी नानांनी पाण्यावर कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केलं. कभी कभार मिलती है पूछती है कैसे हो, मैं कहता हूं अच्छा. सुबह होती है, शाम होती है, रात होती है, मैं अच्छा. पूछती है, मेरी याद आती है, मैं कहता हूं नहीं, मैं तुम्हें रोज भूलता हूं. कहती है कैसे थे वैसे ही हो, मैं कहता हूं सभी तो वैसा ही है, सुबह शाम रात. सिर्फ उस वक्त वो बात अच्छी नहीं लगती. सुबह को शाम अच्छी लगती है, शाम को रात. वो चुप मैं चुप, उसे जाना होता है वो चली जाती है. फिर सुबह होती है, शाम होती है, रात होती है. आता ही ती म्हणजे कोण, ही जाणीव आहे माझ्या चांगुलपणाची. माझी आठवण येते का, काही करावंसं वाटतं का, असा विमनस्व काय आहे, हा सवाल प्रत्येकाला. म्हटलं तर खूप काही करू शकतो आपण, आणि म्हटलं तर काही नाही, विमनस्व दिडदा 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 करत बसायचं, तसं नाही. सगळं छानच आहे, सगळं सुंदर आहे, याच्यावर विश्वास ठेवलं. येणारी भूक. त्यानंतर कवी संमेलन ही झालं आणि उपस्थित कवींनी विविध कविता सादर केल्या. फेरलं आणि मातीतच जिरलं, सालो साल फेरलं आणि मातीतच जिरलं, पाटीवर पेरलं तर फुलं येतात, पुस्तक पैशाची झाडं होतात, गुरुजी सांगत होते. गुरुजी सांगत होते तेव्हा बापानं मला शाळेत घातलं आणि शिंप्यानं बेतावा सदरा तसं मी स्वप्न देखून घेतलं. परीक्षेचे 18 हंगाम चांगले फळाला आले आणि डिग्र्यांच्या डोळ्यात माझे स्वप्न लाल गुलाबी झाले. मी बाहेर आलो म्हणालो आता MA BEd आहे. मी बाहेर आलो म्हणालो आता MA BEd आहे, तर अक्षरांचे ठेकेदार म्हणाले आउटडेटेड आहे, अपडेट हो. आत्ताची तुम्ही परवा पेरायला जाताना पोरग म्हणाले, परवा पेरायला जाताना पोरग म्हणाल बाबा संगणक नाही तर शिकून काहीच उपयोग नाही. मी म्हणालो खरं आहे पोरा, माणसं खोटं बोलतात पण काळ खोटं बोलत नाही. मी म्हणालो खरं आहे पोरा, माणसं खोटं बोलतात पण काळ खोटं बोलत नाही. जागा बदलत गुप्त धन तसं झालं शिक्षण. जागा बदलत गुप्त धन तसंच झालंय शिक्षण. या संगणकाच्या काचेला
पावसाचा वास नाही, या संगणकाच्या काचेला पावसाचा वास नाही, इथला हंगाम बार नाही, वापसा सुद्धा लागत नाही, इथला हंगाम बार नाही। जीवन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो।